नमस्कार भाव बहिणीनो, आज आपण या व्हिडिओत रेशीम उत्पादन आणि त्याची प्रक्रिया व निर्मिती याविषयी थोडंसं बघणार आहे. विषय रेशीम आळी कोश ते रेशीम कापड कसं बनतं हे आपण या व्हिडिओत पाहत आहोत. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता एक रेशीम उद्योगाचा व्हिडिओ दाखवणार आहे. काहीतरी नवीन म्हणून हा आणि आम्हाला तो कसा जाता जाता सापडला तेही तुम्हाला सांगणार आहे. त्याचं काय झालं की आमचे मित्र रवींद्र आनंदराव सोनावणे हे कधीतरी ठाण्यावरून मुंबईवरून गावी येतात आणि गावी आलं की त्यांना नदी शेजारी असणारं गणपतीचं मंदिर किंवा शिवाचं मंदिर किंवा भार्गवराव स्वामीचं मंदिर हे बोलावतं आणि तो लढा त्यांना लहानपणीपासून असल्यामुळं ते पटकन त्यांची पावलं तिकडे वळतात आणि ते जाताना मग मलाही सोबत नेतात आणि आम्ही असेच त्या वाटेनं चाललो होतो. नॅशनल हायवे 4 आम्ही पास केला, खाली गेलो आणि 1 किलोमीटर नदीचं अंतर खालच्या बाजूला आहे आणि हायवेपासून वर गावाकडे 1 किलोमीटर आहे. तर आम्ही खाली चाललो असताना त्या रस्त्याच्या बाजूनं काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून थोडंसं उद्योग शेतीला पूरक उद्योग म्हणून पोल्ट्री फार्मचे उद्योग केले आहेत. 3-4 पोल्ट्री फार्म तिथं आहेत. एक चकुंड्यांचे आहे, बाकी सोनावण्यांच्या 2 आहेत. तर त्यात एक बंद पडलेली होती कारण गोविंदा नावाच्या मुलाला ते थोडंसं अवघड पडलं कारण त्याला पाठीराखे कोणी नव्हते काम करायला म्हणून ते बंद पडलं आणि त्याची ती जी पोल्ट्री फार्मची मोकळी जागा आहे ते थोडंसं केलेलं कोंबड्यांच्यासाठीचं घर ते एका मुलाने म्हणजे आमच्याच गावातला एक त्यांचा मित्र होता असं दोघांनी ते पातीत घेतलं. तिथं त्यांनी काहीतरी थोडंसं रेशीम उद्योगातले काही यंत्र आणली आहे आणि तिथून कच्चा माल म्हणून ते कोश जे मोठ्या चुरमुऱ्यासारखे लाईसारखे दिसतात तो एक कच्चा माल म्हणून त्यांनी त्याचा पुरवठा केला. तर ते जे शिवाजी परामणे म्हणून आहेत ते बामणोली जावली तालुक्यातल्या बामणोली गावचे आहेत. त्यांच्या तिकडं त्या रेशीम उद्योगात तुतीच्या झाडांच्या पानापासून बनवलेला कोश केड्यानी रेशीम केड्यांनी बनवलेले कोश किंवा त्या आळ्यांनी बनवलेले कोश तयार होतात आणि मग ते कोश किलोवर घेऊन ते उद्योग कुठं करायचा म्हणून त्यांना हा आमच्या हायवे शेजारचा चांगली जागा मिळाली आणि तिथं त्यांनी तो कच्च्या मालाचा उद्योग वगैरे मोठ्या पद्धतीनं चालू केला. आणि चुकून आम्ही तिथं ते पाहायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली आणि त्याच माहितीपोटी आम्ही थोडंसं काहीतरी तुमच्यापर्यंत पोचवावं असं आम्हाला वाटल्यावरून आम्ही तो व्हिडिओ तुमच्याजवळकडे पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशी ही जी उगाच रडत बसण्यापेक्षा नोकरी नाही म्हणून कुढत बसण्यापेक्षा जी जर आणखीन काही उद्योग बघावा असं करणारी ही दोन्ही मुलं म्हणजे शिवाजी परामणे आणि त्यांचे आमच्या गावचे मित्र तुषार सोनावणे या दोघांनी ते कॉलेजपासूनचे मित्र होते असं त्यांनी सांगितलं. या दोघांनी हा उद्योग शून्यातून कसा तयार केला आहे तो आपण थोडंसं त्यांच्यापासून मिळणारा फायदा त्याच्या म्हणजे अगदी कोशापासून ते रेशीमची साडी किंवा रेशीमचे कपडे विकण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी अभ्यास करून कसा केला आहे हे सारं तुम्हाला मी आता या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. आपण ते पाहावं. नमस्कार भावा बहिणीनो, तर आपण आता रेशीम तयार होणाऱ्या कारखान्याकडं पाहायला जाणार आहोत. हे आपण पाहताय तो आमच्या टोलनाक्याचा म्हणजे विरमाडच्या हद्दीत टोलनाका आहे पण आणेवाडी म्हणून ओळखला जातो त्या नाक्याचंही छायाचित्र आहे. हा इथून रस्ता आम्हाला क्रॉस करून खाली पश्चिमेकडून पूर्वेकडे जावं लागतं. पूर्वेकडे कृष्णा नदी आहे. ट्रॅफिक तरी अशा पद्धतीची असते आणि आम्हाला जीव मुठीत घेऊन हे रस्ता क्रॉस करावा लागतो. आम्ही खूप प्रयत्न केला पण उड्डाणपूल होऊ शकत नाही. आणि हे आहे तुतीच्या झाडाची शेती. तर पहिल्यांदा जर आपल्याला ह्या उद्योगात काय लागत असेल तर तुतीची पानं आणि नंतर मग आळ्या. तर ते ह्या अंड्यापासून हे आधी फुलपाखरू तयार होतं आणि त्या फुलपाखराची मग आळी तयार होती आणि ती आळी ह्या तुतीच्या पानावर जाऊन बसली ती पान खाते आणि तिचं पोट वगैरे भरलं की मग ती पूर्ण आपल्याभोवती कोश तयार करते आणि या कोशापासूनच रेशीम बनलं जातं. हा कोश कसा बनला आहे तो बघा आपण. त्या झाडावरच ती पानावर बसली
घेतलेले आहे. नंतर काय करतात की हे पानावर हे करणं जरा धोक्याचं असतं, कारण रोगांचा प्रादुर्भाव वगैरे आळ्या होत राहतो. म्हणून ह्या आळ्या एखाद्या शेडमध्ये नेऊन ती पानं किंवा ती झाडांच्या फांद्या नेऊन तिथं त्या टाकल्या की ते आपलं काम करत राहतात. आळ्या त्या मस्तपैकी ते रे तुतीची झाडं खातात आणि मग आप रेशीम तयार करतात. हे शेडमध्ये सुद्धा या पद्धतीचं तयार होतं. एकदा त्यांची पोटं भरली की स्वतःभोवती ते कोश तयार करायला सुरुवात करतात आणि कोश तयार होत राहतो. तो बंधू भगिनींनो, तर आपण आता रेशीम उद्योग आणि प्रक्रिया आणि निर्मिती करणाऱ्या या कारखान्यात आपण आलेलो आहे. आणि तुम्ही पाहताय की कामगार कसे पद्धतीनं त्या रेशीम म्हणजे कोशाचे गरम करून त्याला त्याचा चिकटपण ते रेशीमचा धागा जोडून तो चढवत आहेत. आणि जे काही खराब रेशीम आहे ते बाजूला करून काढतात, ते पुन्हा वाळवून त्याचा धागा निर्माण होत राहतो. ह्या पोल्ट्री फार्म बंद पडलेल्या जागेत हा व्यवसाय त्यांनी कसा चालवलेला आहे बघा. आणि समोर दिसत आहेत ना ते शिवाजी परामणे, त्यांनी त्या आपल्या एका मित्राबरोबर, आमच्याच गावातला तो आहे, त्याच्याबरोबर हा कारखाना तिथं चालू केलेला आहे. मशीन आणलेल्या आहेत आणि पोल्ट्री फार्मची जागा भाड्याने घेतलेली आहे. समोर बघताय तुम्ही किती जी गुंडाळ्या आहेत ना, त्या रेशीम धागा धागेच्या गुंडाळ्या आहेत. आणि त्या गुंडाळ्या पूर्ण भरल्या, त्यांच्या मापात भरल्या की त्या बाजूला करतात. समोर दिसत आहेत ते शिवाजीराव आहेत आणि ते फार चिकाटीने हा व्यवसाय करतायत. त्यामुळं त्यांना त्यातली माहिती सुंदर आहे की अगदी कोशापासून ते रेशीमपासून आणि ती विक्रीपर्यंत कलकत्त्यापर्यंत ते जाऊन आलेले आहेत. आणि हे समोर तुम्हाला दिसत आहेत ते चुरमुरीचे पोते दिसत आहेत की मोठा चुरमुरा असावा, पण ते तसं नसून हे आळ्यांनी तयार केलेले कोश आहेत. आणि आळ्या ह्या कोशातच मरण पावतात किंवा त्या उकडल्या की ते हे होत राहतं. समोर तुम्हाला जे लाल हे ते दिसत आहेत ना, ते बल्बचे हे आहेत. आणि त्या बल्बचे हे कोंबड्यांच्या इथं प्रकाश देण्यासाठी होते. हे जुनी आमचे मित्रसुद्धा बघा त्याचं शूटिंग करतायत, रवींद्र सोनावणे आहेत. आणि त्यांच्या प्रेरणेनंच खरं तर आम्ही इकडं आलो. आणि ही जी हे आहेत ते बघा, म्हणजे कसं थोडंसं नाश्ता करतायत, सकाळच्या पारची ही वेळ आहे. हे जे 1 किलोचं जे रेशीम बनलं जातं त्याचे भावसुद्धा इथं सांगितले जातात. हे जे म्हणजे कोश घेतात ते 300 ते 500 रुपयापर्यंत किलोने घेतात. मात्र हे जे रेशीम जातं ना ते 5000 10000 पर्यंत जातं. आणि त्याची कापड बनल्यानंतर किंमत मग 18000 पर्यंत जाऊ शकते. अशा पद्धतीचा हा उद्योग आहे. हे नेटाने करतायत, त्यांची मुलं बाळ इथंच उभे करतात राहतात आणि ते अंगावर काम घेऊन करत राहतात. हे आम्हाला सगळं त्या आईने समजावून सांगितलेलं आहे. आम्हाला सांगितलं की मी जर चिकाटीनं काम केलं तर एखाद्या नोकरदारा इतका मी पगार मिळवू शकतो. ही जे आहे ते थोडंसं बाद झालेली कोश आहेत, पण यापासूनही ते नंतर रेशीम काढू शकतात. आणि मग ते हे बाजूला ठेवलं आहेत. चिकाटीनं धंदा केला तर त्यांना चांगली कमाई मिळते. एका कोशाचा ते धागा 1000 मीटरपर्यंत काढू शकतात आणि 8000 9000 पर्यंत विकू शकतात. किलोचा एक प्रकार आहे तो. आणि ह्या पद्धतीनं हे त्यांचा व्यवसाय सुंदर आहे असं ते म्हणतात.